सातारा जिल्ह्यात 15 ऑगस्टच्या दिवशी करोनाच्या पार्श्वभूमीवर 144 कलम लागू करण्यात आला असून जिल्ह्यात 15 ऑगस्ट दिवशी आता गर्दी करण्यास मनाई करण्यात आली आहे. तर त्याच दिवशी मिठाई उत्पादनालाही प्रतिबंध घालण्यात आला असून आता सातारा जिल्ह्यामध्ये परंपरेनुसार चालत आलेल्या स्वातंत्र्य दिनादिवशीच्या जिलबी व्यवसायाला यंदा खंड पडणार आहे. सातारा जिल्ह्यातील वाढत चाललेला करोनाचा संसर्ग अद्यापही आटोक्यात येत नसल्यानं जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून अनेक सण उत्सवावर प्रतिबंध आणला जात आहे. याच पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यात स्वातंत्र्य दिनही साध्या पद्धतीनं साजरा करणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून देण्यात आली असून सातारा जिल्ह्यामध्ये नागरिकांनी स्वातंत्र्य दिन साध्या पद्धतीनं साजरा करावा असे आवाहन देखील सातारचे जिल्हाधिकारी शेखर सिंग यांनी केले आहे. स्वातंत्र्य दिनादिवशी सातारा जिल्ह्यामध्ये जिलेबी वाटपाची परंपरा असल्यानं गेल्या अनेक वर्षापासून ही परंपरा चालत आली आहे. त्यामुळे सातारा जिल्ह्यातील बाजारपेठांमध्ये मोठमोठ्याने जिलेबी विक्रीचे स्टॉल लावले जातात. नागरिकही गर्दी करत जिलेबी खरेदीचा आनंद लुटून सातारा जिल्ह्यामध्ये मोठ्या उत्सवात स्वातंत्र्य दिन साजरा करत असतात. ही परंपरा गेल्या अनेक वर्षापासून चालत आली असून सातारा जिल्ह्यामध्ये जिलेबी वाटपाचे मोठमोठ्याने कार्यक्रमही घेतले जातात. मात्र यंदा करोनाचं संकट सर्वत्रच घोंगावत असल्यानं सातारा जिल्ह्यामध्ये आता 144 कलम लागू केल्यानं या दिवशी आता सातारकरांना जिलेबी वाटपाचे कार्यक्रमही घेता येणार नसून सातारा जिल्ह्यामध्ये आता मिठाई विक्रीलाही बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे स्वातंत्र्य दिनादिवशी सातारा जिल्ह्यामध्ये कोणत्याही पद्धतीची मिठाई विक्री करता येणार नसून त्याला आता प्रतिबंध घालण्यात आलेला आहे. 15 ऑगस्ट ह्या एका दिवसासाठीच सातारा जिल्ह्यामध्ये मिठाई विक्रीला प्रतिबंध घालण्यात आला असून करोनाचा संसर्ग सातारा जिल्ह्यामध्ये वाढू नये यासाठीच हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी सातारा यांच्या मार्फत देण्यात आली आहे. त्यामुळे सातारकरांनो, यंदा जरी तुम्हाला जिलेबी खाण्याचा आनंद लुटता येत नसला तरी मात्र करोनासारख्या महामारीला हरवण्यासाठी सातारकरांनो 15 ऑगस्ट दिवशी लागू केलेल्या 144 कलमाचं आपण काटेकोरपणे पालन करून सातारा जिल्ह्यावर ओढवलेलं करोनाचं संकट दूर करण्यासाठी आपण प्रयत्न करूया. तरच सातारा जिल्ह्यातील करोनामुक्तीकडं आपण वाटचाल करू शकतो.